असं आहे की आता एवढीच मी आदेश दिले आहेत, कारण शेवटी कृषीपंपाच्या संदर्भात वसुली आपली चालूच असते आणि त्यात काही प्रमाणात तक्रारी येत होत्या की आमचे कनेक्शन कापले जात आहेत. महाराष्ट्रातल्या बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, त्यामुळे आता रबीच्या पेरण्या करणं किंवा आता जी काही पीक घेता येईल तो प्रयत्न त्यांचा चाललेला असताना मी असं सांगितलेलं आहे की जे बिल भरू शकतात त्यांनी बिल भरलं पाहिजे, पण जे अडचणीत आहेत त्यांनी करंट बिल जरी भरलं तरी त्यांना सध्या सूट देण्यात यावी, त्यांचं कनेक्शन कापण्यात येऊ नये, भविष्यात त्याच्याकडनं आपल्याला वसुली करता येईल. त्याच्यामुळे आत्ता ज्या भागामध्ये डिस्ट्रेस आहे किंवा ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे अशा भागातनं सक्तीची वसुली न करता केवळ एक बिल त्यांच्याकडनं घेऊन आत्ता कनेक्शन तोडणं बंद करायला मी सांगितलं.